चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात महागाईच्या विरोधात गॅस सिलेंडरची दिरडीवर प्रतिकात्मक रथयात्रा काढली. तसेच पेट्रोल दरवाढीचा बैल गाडीवर दुचाकी ठेवून युवक काँग्रेस शाखा वरोऱ्याच्या पदाधिकाऱ्यांनी काढला. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या निषेध मोर्चात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच सामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार वरोरा यांना निवेदन सादर केलं. तसेच केंद्रातील राज्यातील भाजप शासनाच्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विजय देवतळे, युवक काँग्रेसचे वरोरा भद्रावती विधानसभेचे उपाध्यक्ष संदीप दिडमिशे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानवे आणि आमचे नेते डॉक्टर विजय देवतळे आणि डॉक्टर आसाळी देवतळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनात आम्ही वरोरा भद्रावती युवक काँग्रेसतर्फे जे पेट्रोल दरवाढ झाली आहे, पेट्रोल दरवाढ, डिझेल आणि घरगुती गॅस यांचे जे भाव वाढले आहे त्याच्या विरोधात फडणवीस सरकार आणि मोदी सरकारचा निषेध म्हणून आम्ही गॅस सिलेंडरची शहरामधून प्रेतयात्रा काढली आणि आज त्याचे दर कमी करण्यात यावे आणि शेतकरी जे कर्जमाफी आहे, जे फसवी कर्जमाफी आहे ती पूर्तता म्हणजे फसवी असून अजूनही काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, ती पूर्णतः कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना शेत हमी भाव देण्यात यावा असे आम्ही निवेदनातून तहसीलदारांना निवेदनातून अशी मागणी केली. बेस्ट वार्ता रत्नागिरी करिता राजन हिरे वरोरा.